दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दिंडोरी पेट विधानसभा मतदारसंघात आज अखेर 68 उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून एकूण 9 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ तर माजी आमदार नंदराज महालेंनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेत। एक शिवसेना शिंदे गटाकडून तर एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता सारोस्कर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर संतोष हेरे यांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलाय। माजी सभापती एकनाथ खराटे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असून महायुतीत दिंडोरी विधानसभेची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्याने महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेकडून धनराज महालेंनी उमेदवारी दाखल करत महायुतीला आवाहन दिले असून महाले यावर लढण्याचं ठाम असल्याचं सांगितलंय। नमस्कार, जय महाराष्ट्र। उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी मला द्यावी ही आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे। आपण बघितलं असेल की आज उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल झाले। मी सुद्धा एक अपक्ष आणि शिवसेना पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। खऱ्या अर्थाने तर काल परवा आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये सामील आहे आणि महायुतीचा उमेदवार म्हणून घोषणा झालेली नाही। राष्ट्रवादी पक्षाने फक्त एबी फॉर्म दिला असं प्रसार माध्यमांच्या माध्यमातून हे समोर आलेलं आहे। आतापर्यंत आपण बघितलं असेल की महायुतीची कोणतीही बैठक त्या ठिकाणी झालेली नाही आणि महायुतीची मधून घोषणा झालेली नाही आणि त्याच्यामुळेच मी पक्षाच्याही वतीने त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। मला खात्री आहे, एकनाथजी शिंदे साहेबांना भेटून मी सांगितलेला की या ठिकाणी गेल्या 2 वर्षभरापासून मी निवडणुकीची तयारी करतोय। महायुतीमध्ये असताना आणि खास करून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे काही निर्णय लोकाभिमुख निर्णय घेतले ते निर्णय जनतेपर्यंत आपण बघितलं असेल की मधल्या काळामध्ये मी प्रत्येक गावागावामध्ये जाऊन दौरे केले। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी महायुतीने घेतलेले निर्णय हे जनतेपर्यंत पोहोचवले। ज्यांना काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। लाडकी बहीण योजना असेल, वीज बिल माफ असेल, आपल्या महिलांना 50% एसटीमध्ये सवलत असेल, अनेक अशा योजना ज्या लोकाभिमुख आहे त्या ठिकाणी आपण जनतेपर्यंत पोहोचवल्या आणि त्या माध्यमातून निवडणुकीची तयारी ही सुरू ठेवलेली आहे। मी एकदम ठाम आहे, तुम्हाला सर्वांना विश्वासाने सांगतो की निवडणूक आपल्याला करायची आहे। मी ह्या 2 दिवसांमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट घेणार आहे आणि त्या भेटीमध्ये मी त्यांना सांगणार आहे की साहेब जनतेतला उमेदवार म्हणून मला निवडणूक लढू द्या। एकतर मला तुम्ही पक्षाचं धनुष्यबाणाचं चिन्ह द्या, नाही तर तुमचा आशीर्वाद द्या, पण मला त्या ठिकाणी निवडणूक करायची आहे आणि म्हणून या निवडणुकीवर मी ठाम आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विद्यमान आमदार हरी झिरवाळ यांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे। तुमच्या महायुतीचेच मित्रपक्षाचे उमेदवार धनराज माले यांनी फॉर्म भरलेला, ते उमेदवारीवरती ठाम आहेत, आपण त्या संदर्भात काही त्यांच्याशी चर्चा करणार आहात का? नाही, तो ज्यांना उमेदवारी मिळणार आहे हा वरच्या स्तरांचा प्रश्न आहे, त्याच्यामुळं मग आले साहेबांनी बोलून काय, शेवटी नेते वरिष्ठ ठरवतील त्या पद्धतीनं। मला तर रितसर एबी फॉर्म दिलेला आहे, त्याच्यामुळं साहेबांना देतात किंवा कसं काय ते वरच्या स्तरावर ठरेल। आता महायुतीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून यावर काय तोडगा काढला जातो याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।